नमस्कार. खेळ आणि इतिहास या पाठाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खेळ, खेळाचे महत्त्व व खेळांच्या प्रकारांचा अभ्यास केला होता. आज आपण खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळाचे साहित्य आणि खेळणी, खेळ आणि व्यावसायिक संधी या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला सुरू करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या आणि 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण होत आहे. म्हणजेच एखादा विशिष्ट खेळ ही एखाद्या विशिष्ट राष्ट्राची आता मक्तेदारी राहिलेली नाही. जसं की क्रिकेट हा खेळ इंग्लंडचा आहे, पण तो तिथपर्यंत मर्यादित नसून सर्वत्र सर्व देशात पोहोचलेला आहे. याचं कारण आज अनेक खेळांचं आणि त्यातील महत्वाच्या सामन्यांचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होत असतं आणि म्हणून ते सगळीकडे पोहोचत आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्र स्कूल, विबल्डन यासारख्या खेळल्या जाणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत, तर या स्पर्धेमधून महत्वाचे खेळ म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस असेल, तर यासारख्या खेळांच्या महत्वाच्या सामन्यांचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होतं. दूरदर्शन आहेच, अनेक बरेच खाजगी वाहिन्या आहे आणि त्याच खाजगी वाहिन्यावरून जगभर एकाच वेळेस त्या ठिकाणी प्रक्षेपण होत असतं. आणि म्हणूनच प्रक्षेपण होत असताना ज्या देशाचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद घेतात. उदाहरणार्थ ज्या देशाचे खेळाडू खेळतायत, दोन देशामध्ये तो सामना सुरू आहे, त्या देशाचे लोक त्यामध्ये सहभागी असतात, ते प्रेक्षक बघतातच, परंतु अन्य लोक सुद्धा तो त्या ठिकाणी सामना बघत असतात. उदाहरणार्थ 2011 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि श्रीलंका जेव्हा त्या ठिकाणी फायनलला गेलेले होते, त्यावेळेला जगभरातील अनेक देशातील अनेक लोकांनी हा सामना बघितलेला होता. आता हे जे खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण होतं त्यामध्ये सामने कोण बघतं, तर हौशी खेळाडू सामने म्हणजे खेळ शिकण्यासाठी सामने बघतात. याचा अर्थ बरेच खेळाडू असतात, समजा जर्मनी, अर्जेंटिना यांच्यामध्ये फुटबॉलचा सामना आहे. भारताचा याच्याशी काही संबंध नाही, परंतु भारतात ज्या मुलांना, ज्या खेळाडूंना फुटबॉलची आवड आहे किंवा ते फुटबॉल खेळ शिकताय, त्याचं प्रशिक्षण घेताय, ते त्या ठिकाणी आवर्जून अशा प्रकारचा सामना बघतात. तर का? तर खेळ शिकण्यासाठी तो सामना बघत असतात. प्रेक्षक मनोरंजनासाठी अशा प्रकारचे सामने बघतात की दोन टीम आहेत, त्यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे, कोण जिंकणार कोण हरणार यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं. बऱ्याच अशा कंपन्या असतात, त्यांची स्पॉन्सरशिप एखाद्या खेळाला असते आणि म्हणून जाहिरातीची संधी म्हणून सुद्धा त्या सामन्यांकडे बघतात की कोणता खेळाडू चांगला खेळ करतोय, कोणत्या खेळाडूला आपल्या कंपनीची स्पॉन्सरशिप दिली पाहिजे, आपल्या जाहिराती दिल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून कंपन्या त्या ठिकाणी बघत असतात, त्या खेळाकडे बघत असतात. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू सुद्धा सामने बघत असतात. म्हणजे आपण बघतो की आज रवी शास्त्री किंवा कपिल देव यासारखे किंवा आता सौरव गांगुली आहे यासारखे अनेक खेळाडू जे आहेत ते आता सध्याच्या संघाचे प्रशिक्षक असतात, म्हणजे त्यांना सध्याच्या प्लेअरला ट्रेनिंग देत असतात आणि निवृत्त खेळाडूंना सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय तिथे उपलब्ध होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून ते सामन्यांकडे बघत असतात. आणि याचमुळे, या सर्वच कारणामुळे आज या खेळामुळे जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचं अर्थकारणच बदललंय. खेळावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, कारण आपण जेव्हा बघतो, मग तो फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, प्रो कबड्डीचा सामना असेल, त्यांच्यामध्ये जेव्हा ब्रेक येतं तेव्हा जी जाहिरात येते त्या जाहिरातीतून त्या ठिकाणी जे थेट प्रक्षेपण करणारे चॅनेल त्यांना पैसे मिळतात आणि जाहिरातदारांचं जे प्रोडक्ट आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. अशा पद्धतीने या खेळामुळे सध्या अर्थकारण बदलताना दिसत आहे. पुढे बघूया खेळाचे साहित्य आणि खेळणी. आता खेळाचे साहित्य म्हणजे काय ते बघण्याआधी आपण खेळणी म्हणजे काय बघूया. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आज शिक्षणासाठी जी रंगबेरंगी विविध साधने व उपकरणे वापरली जातात त्यांना खेळणी म्हणतात. म्हणजे खेळणीचे दोन उद्देश असतात, एक तर लहान मुलांची करमणूक होते आणि दुसरं शिक्षण सुद्धा दिलं जातं. ज्यावेळेस काही मुलं किंवा छोटी छोटी मुलं बालवर्गात किंवा इयत्ता पहिली दुसरी यासारख्या इयत्तेत असतात, तेव्हा बघा गणित शिकायचं असेल किंवा काय शिकवायचं असेल तर तिथल्या ज्या ताई असतात, बाई असतात, ते लहान लहान असे रंगबेरंगी ठोकळे वापरतात किंवा अशी पाटी पेन्सिल जी असते ती मणी असलेली पाटी वगैरे वापरायची. म्हणजे त्यातून खेळणी तर असायची, पण खेळता खेळता शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी मिळत होतं. आणि असे रंगीबेरंगी विविध आकाराचे अनेक रंगाचे जे उपकरणं असतात
आणि जी करमणूक करण्यासाठी आणि दुसऱ्या शिक्षणासाठी वापरली जातात त्यांना खेळणी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. प्राचीन स्थळामध्ये जर बघितलं तर प्राचीन काळात जे उत्खनन झालं ज्या स्थळांच्या शोधासाठी त्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली अनेक खेळणी सापडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्वीची सगळी खेळणी ही मातीपासून बनवायची. म्हणजे बघा ना काळ कसा बदलत गेला. सर्वात पूर्वी मातीची खेळणी असायची, नंतर ती खेळणी लाकडाची असायची, नंतर धातूपासून खेळणी बनवली जायची आणि आता प्लॅस्टिकचा जमाना आहे, प्लॅस्टिक पासून बनवलेली खेळणी आढळते. खेळणी पूर्वी मातीची जी असायची जी उत्खननामध्ये सापडली एकतर ती हाताने बनवलेली असायची किंवा साच्यात त्या ठिकाणी तयार झालेली असायची. प्राचीन काळामध्ये भारतीय साहित्य जे मिळालेलं आहे, साहित्य म्हणजे काय तर जुनी जी पुस्तकं मिळाली, वाङ्मय मिळाले, त्याच्यामध्ये बावल्यांचा उल्लेख आहे. म्हणजे सर्वात जुनी खेळणी बावली आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. हेच काय पण शूद्रकाचं एक नाटक होतं की ज्या नाटकाचा नाव मृष्यकटिक आहे आणि मृष्यकटिक म्हणजे मातीची गाडी आणि यावरून बावल्यांचा खेळ किती जुना आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. कथा सरीसागर असा एक ग्रंथ आहे आणि या कथा सरीसागर ग्रंथामध्ये अनेक मनोरंजक खेळ आणि खेळण्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं दिसतंय. आणि त्यात अशा उडणाऱ्या लाकडी बावल्यांचं वर्णन आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या बावल्या होत्या का याचा पुरावा नाही, परंतु अशा बावल्यांचं वर्णन नक्की आहे की बावलींना एक बटन म्हणजे कळ असायची आणि ते बटन दाबल्यानंतर ती बावली कधी कधी उंच उडायची, कधी नाचायची म्हणजे डान्स करायची, तर कधी छोटा मोठा आवाज काढायची. आणि आता सुद्धा आहे, आता फक्त त्या ठिकाणी असे प्लॅस्टिकच्या बावल्या येतात आणि छोटंसं बटन दाबलं मेड इन चायना असेल तर मग वेगळ्या प्रकारचं कृत्य हालचाली ती बावली करत असते. तर अशा पद्धतीच्या बावल्यांचा उल्लेख कथा सरीसागर ग्रंथामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. पूर्वी भारतामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये अनेक राज्यामध्ये लाकडी बावल्या बनवल्या जायच्या. महाराष्ट्रामध्ये ज्या लाकडी बावल्या बनवल्या जायच्या त्यांना ठकी नावाने ओळखलं जायचं किंवा त्यांना ठकी म्हटलं जायचं. रंगीत लाकडी बावल्या त्या असायच्या. अलीकडच्या काळात किंवा सुद्धा अशा बावल्या बनवल्या जात आणि प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक जे प्रदेश आहे त्यांची ओळख वेगवेगळ्या नावाने दिसून येत असते. खेळणी आणि इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, खेळणी आणि इतिहास यामध्ये आपण त्या ठिकाणी बघू खेळणीवरून आपल्याला इतिहास कसा समजतो. आताच आपण खेळणी बघितली. खेळणी म्हणजे काय तर करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी रंगीबेरंगी उपकरणे. मग या खेळण्यामधून काय आपल्याला लक्षात येतं, इतिहास कसा समजतो, तर खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर आपल्या प्रकाश पडतो. म्हणजे उत्खननामध्ये जर खेळणी सापडली मिळाली आपल्याला तर त्यावरून तिथला त्या काळचा इतिहास तर समजतो पण तिथे किती प्रगत तंत्रज्ञान असावं याचा सुद्धा अंदाज बांधता येतो. समजा इसवीसनपूर्व 3rd century काही खेळणी आढळली, त्यानंतर त्या ठिकाणी 500 वर्षापूर्वीच्या उत्खननामध्ये काही खेळणी आढळली किंवा 1000 वर्षापूर्वी काही खेळणी सापडली तर त्या खेळणीचे आकार कसे आहे, रचना कशी आहे, कोणतं मटेरियल त्यासाठी वापरलं गेलं होतं किंवा ते कसं, त्याच्यावरून त्या काळचा इतिहास समजतो आणि तंत्रज्ञानाची माहिती येते. शिवाय आपल्याला जी खेळणी सापडते त्यावरून त्यावेळेच्या तत्कालीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कशा आहे, म्हणजे धार्मिक अंदाज तर येतो पण ते लोक जगत कसे असतील आणि जगत असताना त्यांचा सांस्कृतिक वावर कसा असावा याचा देखील अंदाज येतो. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले बनवण्याची फार मोठी परंपरा आहे आणि दिवाळीच्या सणाच्या वेळेस असे मातीचे किल्ले बनवले जातात आणि त्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी त्यांचे मावळे यांच्या प्रतिमा ठेवतात. हा हे सगळं कशासाठी केलं जातं तर महाराष्ट्रात किल्ल्यांना मोठा इतिहास आहे आणि किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेला इतिहास जो आहे त्याचा उजाळा मिळाला पाहिजे, तो इतिहास परत एकदा स्मरणात आला पाहिजे, लक्षात आला पाहिजे त्यासाठी असतं. आमचे त्या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आटकेपार झेंडा रावला आणि स्वराज्याची स्थापना केली आणि अनेक गड किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि चांगलं असं राज्य प्रस्थापित केलं आणि अजूनही काही किल्ले बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे आणि हे किल्ले बनवण्याची जी परंपरा दिवाळीच्या सणाच्या वेळेस असते त्यावेळून आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारचा त्या राजांचा इतिहास त्याप्रमाणे किल्ल्यावरून घडलेला इतिहास हा उजाळा त्या ठिकाणी मिळत असतो. इटलीमधील एक शहर होतं पॉम्पेई शहर. त्या शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ही बाहुली बहुधा 1st century असावी असा इतिहासकाराचा अंदाज आहे. आता विचार करा जर ही भारतीय बनावटीची बाहुली इटलीतल्या पॉम्पेई शहरात सापडली आणि ती भारतीय बनावटीची आहे तर भारत आणि इटली म्हणजे भारत आणि पूर्वीचं इटलीचं रोम शहर यांच्यामध्ये काही ना काही संबंध असावा. म्हणजे एक तर इकडचे लोक तिकडे गेलेले असावेत किंवा तिकडचे लोक व्यापार किंवा काही निमित्ताने भारतात आलेले असावे म्हणून तर इकडची हस्तिदंती म्हणजे हत्तीच्या दातापासून बनवलेली बावली तिकडच्या शहरामध्ये उत्खननात सापडलेली आहे. यावरून दोन देशांमधील परस्पर संबंध जो आहे त्याच्यावर सुद्धा प्रकाश आपण या खेळणीद्वारे टाकू शकतो. तर अशा पद्धतीने खेळणीवरून इतिहासाला उजाळा मिळतो, इतिहास समजून घ्यायला एक प्रकारे मदत
होत असते. पुढे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. विद्यार्थी मित्रांनो, खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन शाखा आहे. आता काही ना वाटेल खेळाशी संबंधित साहित्य म्हणजे काय, तर साहित्य म्हणजे बॅट बॉल असं काही नसून, तर साहित्य म्हणजे वाङ्मय, पुस्तके, त्यानंतर ग्रंथ, त्यानंतर वेगळ्या प्रकारची नियतकालिके, याला आपण साहित्य म्हणूया. खेळाशी संबंधित बघितलं तर बरीच अशा प्रकारची पुस्तके कोश नव्याने तयार होत आहे. आणि हे जे पुस्तके आणि कोश नव्याने तयार होते त्याच्यामध्ये खेळाचा मोठा समावेश आहे, म्हणजेच खेळाला साहित्यात जागा मिळताना दिसत आहे. मराठी भाषेत नुकताच प्रसिद्ध झालेला इतिहास म्हणजे मल्लखांबाचा इतिहास, आणि हे पुस्तक अलीकडच्याच काळात त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. अनेक पुस्तकं वेगळ्या खेळावर असतात. आपण जर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर बुकस्टॉलमध्ये गेलो किंवा आणखीन कुठे गेलो बुकस्टॉलवर, तर आपल्याला अशा अनेक प्रकारची नियतकालिके किंवा खेळावर आधारित पुस्तकं, की व्यायाम कसा करावा, त्याच्यानंतर वजन कसं कमी करावं, योगासने कशी शिकावी, तर अशा पद्धतीची पुस्तकं त्या ठिकाणी मिळतात. हल्ली थोडंसं पुस्तकांकडे दुर्लक्ष आहे, कारण आता सध्या आपण बघत आहोत यूट्यूब वगैरे वगैरे, म्हणजे दृकश्राव्य माध्यमच थेट त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांना आयतंच ज्ञान त्या ठिकाणी मिळत आहे, म्हणून पुस्तकांकडे थोडं दुर्लक्ष होत आहे. पण पूर्वी सर्रासपणे अशा प्रकारची पुस्तकं प्रकाशित होत असायचे. खेळ या विषयाला वाहून घेतलेलं एक नियतकालिक होतं, मला वाटतं ते मासिक होतं, दर महिन्याने प्रकाशित व्हायचं, षटकार नावाचं. आणि हे षटकार नावाचं जे त्या ठिकाणी नियतकालिक होतं ते प्रसिद्ध नियतकालिक होतं, म्हणजे ते खूप गाजलेलं होतं, सर्वांपर्यंत पोहोचलेलं होतं. आत्ताच्या काळात इंग्रजी भाषेमध्ये खेळ या विषयावर भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात लिखाण उपलब्ध आहे, साहित्य उपलब्ध त्या ठिकाणी दिसून येतं. आणि खेळ या विषयाला इतकंच नव्हे तर वाहून घेतलेल्या अनेक प्रकारच्या न्यूज चॅनल्स, म्हणजे सॉरी स्पोर्ट चॅनल्स सुद्धा आहे, दूरदर्शन वाहिन्या आहे, ज्याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात खेळ दाखवले जातात. त्याचा अभ्यास पुढे येणारच आहे, म्हणून आता मी रिपीट करत नाही. अशा वाहिन्या की ज्याच्यातून काही वेळ 24 तास जे खेळ आहे, खेळाचे महत्वाचे सामने आहेत, त्यांचं प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण त्या ठिकाणी दाखवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, खेळ आणि खेळाडू यांच्या जीवनावर आधारित काही चित्रपट सुद्धा बनवले जातात. म्हणजे एखादा विशिष्ट खेळ आहे किंवा त्या खेळाडूचा जीवनपट आहे यावर काही हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची देखील निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम यांच्या जीवनावर चित्रपट आहे, त्यानंतर फुगट भगिनींच्या जीवनावर दंगल चित्रपट आहे. आणि अशा प्रकारचे जे चित्रपट आहे ते चित्रपट बनवताना त्या ठिकाणी चित्रपटाचा कालखंड, त्या चित्रपटाच्या काळातील भाषा, त्याचा पेहराव, सामान्य जनजीवन, या सगळ्यांचा सखोल अभ्यास असणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जर बघितलं तर चित्रपट बनवताना इतिहासाच्या अभ्यासकाची या ठिकाणी गरज लागते. कारण तुम्ही ज्या खेळाडूवर चित्रपट बनवताय किंवा ज्या खेळावर आधारित चित्रपट बनवताय तो 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वीचा असेल तर आपल्याला इतिहासात डोकावंच लागणार आहे. म्हणजेच त्यावेळेचा पेहराव वेगळा आहे, त्यावेळेची भाषा वेगळी आहे, त्यावेळेचं सामान्य जनजीवन वेगळं असणार आहे. आणि ते करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज लागते आणि यावरूनच आधारित असे अनेक प्रकारचे चित्रपट बनवले जातात. जसं की मी आत्ताच बोललो मेरी कोम हा चित्रपट, त्या ठिकाणी मेरी कोम यांच्या जीवनावर आधारित आहे. मेरी कोम ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि भारताला पहिले ब्रॉन्झ म्हणजे कांस्य पदक मिळवून देणारी त्या ठिकाणी आहे. आणि ती एक प्रसिद्ध मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सिंगमध्ये एक भारताला कांस्य पदक त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवला, त्याचं नाव सुद्धा मेरी कोम ठेवलं. 2014 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातील मेरी कोमची मुख्य भूमिका प्रियंका चोप्रा यांनी केली होती. फुगट भगिनी या ज्या हरियाणामधल्या आहेत तर त्यांच्या जीवनावर आधारित प्रोड्युसर आमिर खान यांनी चित्रपट त्या ठिकाणी केला आणि त्या चित्रपटाचं नाव दंगल चित्रपट होतं. आणि दंगल चित्रपट हा 2016 साली त्या ठिकाणी प्रदर्शित झाला. गीता फुगट आणि बबीता कुमारी या दोन भगिनींच्या जीवनावर, त्यांचे जे वडील होते महावीर फोगट यांनी कशा पद्धतीने त्यांना कुस्तीचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं हे या चित्रपटामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आत्ता सुद्धा अलीकडच्या काळात सुद्धा अनेक चित्रपट खेळावर आधारित येत आहे. जसं की शाहरुख खानचा चक दे इंडिया चित्रपट असेल, अक्षय कुमारचा गोल्ड चित्रपट आहे, आमिर खानचा क्रिकेटवर अतिशय लोकप्रिय चित्रपट ठरला लगान, किंवा मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे भाग मिल्खा भाग, तर असे अनेक चित्रपट येत आहे आणि ते खेळाडूंच्या जीवनावर प्रकाश पाडताना दिसत आहे. शिवाय खेळ सुद्धा नव्या रूपात लोकांसमोर येत असतो. या पद्धतीने खेळ आणि चित्रपट यांचं सुद्धा जुनं नातं आहे. खेळ आणि व्यावसायिक संधी. आता आपण बघूया खेळ आणि व्यावसायिक संधी काय. बऱ्याच जणांना वाटेल खेळ आणि इतिहास या दोन गोष्टींचा परस्पर संबंध काय,
किंवा खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहताही एकत्र वाटत नाही. खेळ वेगळा आणि इतिहास वेगळा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, खेळ आणि इतिहास यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. कारण इतिहासाच्या अभ्यासकांना इतिहासाचे जे अभ्यासक आहे त्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहे. मग कोणत्या संधी उपलब्ध आहे क्रिकेट क्रीडा क्षेत्रामध्ये, खेळ या क्षेत्रामध्ये? आपण बघतो की ऑलिम्पिक स्पर्धा भरतात, अनेक एशियाड स्पर्धा भरतात, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्या होतात, तर या स्पर्धांमध्ये काही वेळेस लेखन करायचं असतं, खेळाचं समीक्षा म्हणजे अवलोकन करायचं असतं आणि त्यावेळेस इतिहासाच्या जाणकाराची गरज लागते. म्हणजेच त्या ठिकाणी सतत काही इतिहासकारांनी पूर्वीचे 10-12 वर्षातले 15-20 वर्षातले खेळ बघत आलेले आणि जेव्हा त्या खेळाचा विशिष्ट सामना होणार आहे त्यावेळेस त्याच्यावर येतात. समजा वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जेव्हा सुरू होणार असतो ना, त्याच्या आधी प्रत्येक वर्तमानपत्राने शेवटचे आपले 2 किंवा 3 पेजेस, 3 पानं हे त्या ठिकाणी खेळ या विषयावर लिहिण्यासाठी ठेवलेले असतात. मग ते पूर्वीचे सामने कसे झाले, कोण जिंकलेला आहे, पूर्वीचा विश्वविजेता कोण आहे, कसं वातावरण आहे, यावेळेस काय शक्यता आहे, तर अशा पद्धतीचे सविस्तर विवेचन लेखन त्यातून असतं आणि खेळाबद्दलची समीक्षा सुद्धा त्यात येते. आणि हे कोण करतं? तर जो खेळाचा जाणकार आहे, ज्याचा इतिहासाचा अभ्यास आहे, तोच करू शकतो. म्हणजे इथे इतिहासाच्या अभ्यासकांना व्यवसायाची संधी आहे. शिवाय प्रत्यक्ष जेव्हा खेळाचे सामने सुरू होतात तेव्हा समालोचक म्हणून त्या ठिकाणी इतिहासाच्या अभ्यासकांना सुद्धा महत्व आहे. समालोचक म्हणजे कॉमेंट्रेटर. आता हा जो खेळ आपण फक्त टीव्हीवर बघतो पण त्यामध्ये कोणी बोललं नाही, फक्त मुकामुका आपण स्क्रीनवर खेळ बघितला तर मजा येणार नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याची फार रंगत आणण्यासाठी समालोचकाची भूमिका खूप महत्वाची असते. खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या असताना त्याचं पूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. आणि हे जे तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांना कोणकोणत्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे समालोचन करण्यासाठी, कॉमेंट्री करण्यासाठी, ते आपण या ठिकाणी बघूया. पहिलं म्हणजे खेळाचा इतिहास माहित पाहिजे. जर तो फुटबॉलची कॉमेंट्री करतो तर फुटबॉल हा खेळ कुठून सुरू झाला, कसा सुरू झाला, याच्या आधी कोणी काय जिंकलेलं आहे, काय केलेलं आहे, हे त्याला माहित पाहिजे. दुसरं म्हणजे मागील सगळी आकडेवारी त्याला थोड्याफार प्रमाणात माहित पाहिजे, त्याने ती जमा केली पाहिजे की समजा त्या ठिकाणी विराट कोहली खेळतो त्याच्या आधी या मैदानावर किती म्हणजे अर्धशतक झालेले, किती शतक झालेले आहेत, किती त्याने म्हणजे वेगाने तिथे धावसंख्या बनवलेली आहे, अशी सगळ्या प्रकारची आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध असली पाहिजे. नंतर खेळाचे विक्रम, या खेळात कोणाच्या नावावर कोणता विक्रम आहे, काय झालेला आहे, तर ते सुद्धा त्यांच्याकडे माहिती पाहिजे. आणि विशेष करून त्या खेळामध्ये गाजलेले खेळाडू तर पाहिजेच, परंतु त्याच पद्धतीने एखादी त्या खेळाबद्दलची ऐतिहासिक अशा प्रकारची आठवण की अशा पद्धतीची काहीतरी घटना घडली होती, असं झालं होतं, आणि हे सगळं दिलं गेलं पाहिजे. आणि हे जेव्हा एखादा समालोचक, एखादा कॉमेंट्रेटर ही सगळी माहिती स्वतःजवळ ठेवतो आणि नंतर त्या खेळाचं समालोचन करत असतो ना, तेव्हा त्याचं समालोचन एक अधिक त्या ठिकाणी रंजक होतं, लोकांना ते भावतं, आवडतं. यासोबतच व्यावसायिक संधीमध्ये आणखी एक मला सांगायचंय की आज आपण बघतो अनेक स्पोर्ट्स चॅनेल आहे, जसं स्टार स्पोर्ट्स, सोनी टीव्हीचा 10 स्पोर्ट्स आहे, किंवा आपल्या दूरदर्शनचा डीडी स्पोर्ट्स आहे, यावरून तुम्हाला अनेक विदेशी सुद्धा स्पोर्ट्स चॅनेल आहे, हे सुद्धा आहे. आणि या दूरदर्शनवरून किंवा या स्पोर्ट्स चॅनलवरून अनेक खेळाच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण होतं. हॉकी खेळ असेल, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ, या सामन्यांचं प्रत्यक्ष प्रक्षेपण होत असतं. आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रक्षेपण होतं त्यावेळेला त्या वाहिन्यावर किंवा त्या चॅनलवर आकडेवारींच्या नोंदी ठेवणाऱ्यांना विशेष महत्व असतं. आपण फक्त एखाद्या स्पोर्ट्स चॅनलवर एखादा क्रिकेटचा सामना बघतो आणि आनंद घेतो, अरे पण तो सामना आपण जेव्हा स्क्रीनवर बघतो त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे शेकडो जण आहे. कोण प्रत्येक ओव्हरचा बॉल काउंट करून त्याच्यात ऍड करतंय, कोण त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी जे काही ग्राफिक्समध्ये लिहायचं ते लिहून त्या ठिकाणी समोर पाठवतोय, कोण मागची आकडेवारीची तुलना करून त्याच्या त्या ठिकाणी लगेच तिथे दाखवतोय. म्हणजेच त्या ठिकाणी वाहिन्यावर जे खेळ दाखवले जातात त्याचं जे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं त्याच्या नोंदी ठेवणाऱ्यांना सुद्धा विशेष महत्व त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे, कारण बरेच त्या ठिकाणी ज्या खेळ दाखवणाऱ्या वाहिन्या आहेत त्या आपलं प्रक्षेपण 24 तास सुरू ठेवत आहे आणि त्याचमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक व्यवसायाच्या अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आता खेळ आणि व्यवसाय संधीमध्ये आपण बघूया पंच. आता जे मैदानी खेळ आहे त्या मैदानी खेळांसाठी गरज असते ती पंचांची. पंच कोणी पण होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी पंच होण्यासाठी आपल्याला पात्रता परीक्षा देणं गरजेचं आहे. कारण ज्या खेळाचा आपण पंच होणार आहे त्याचे अगदी बारीक बारीक नियम आपल्यापर्यंत माहीत झाले पाहिजे.
म्हणून पंच पात्रता परीक्षा करण्याकरता पात्रता परीक्षा द्यावी लागतात. आणि पात्रता परीक्षा एकदा का उत्तीर्ण झाला तर पंच एकदम राष्ट्रीय स्तरावर किंवा इंटरनॅशनल स्तरावर पंच म्हणून काम करत नाही. आधी डिस्ट्रिक्ट लेवल, जिल्हा स्तरावर, राज्य म्हणजे स्टेट लेवलला, राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. आणि अशा प्रकारचे जे पंच म्हणून काम करण्याची संधी मिळते तर त्यामध्ये मोठं वेतन असतं. त्यांच्यामध्ये त्यांचा म्हणजे त्या क्रिकेट संघटना किंवा जे खेळाची संघटना असते, संस्था असते, त्यांच्याशी मोठा करार त्यांचा झालेला असतो आणि ती सुद्धा एक मोठी व्यावसायिक संधी आहे. खेळाच्या व्यावसायिक संधीकडे आपण वेगळ्या नजरेने जर बघितलं तर अनेक सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे. सरकारी स्तरावर सुद्धा जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी सरकारी नोकऱ्या वगैरे खेळाडूंसाठी राखीव आहे आणि सरकार सुद्धा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती व्यवस्था राबवत आहे. त्याच पद्धतीने सरकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये खेळाडूंसाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे. जर नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलला महत्वाच्या सामन्यामध्ये काही प्रावीण्य मिळालेलं असेल तर सरकारचा स्पोर्ट्स कोटा असतो, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब अप्लाय होतो, मिळतो. शिवाय अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या असतात, त्या मोठ्या खेळाडूंना त्या ठिकाणी फक्त नावापुरतं आपल्या कंपनीत त्या ठिकाणी कामाला ठेवतात किंवा त्यांच्याकडे आपली स्पॉन्सरशिप देतात. या पद्धतीने खेळात चांगलं करिअर करणाऱ्याला चांगल्या ठिकाणी संधी सुद्धा उपलब्ध होत आहे. शेवटी आपण बघूया, माहित आहे का तुम्हाला, मी जसं म्हटलं की समालोचन हा खेळाचे सामने दाखवण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे, तर पूर्वीचे असे एक समालोचक ज्यांचं नाव होतं बाळ ज पंडित आणि ते क्रिकेट सामन्यांचं मराठी भाषेतून त्या ठिकाणी समालोचन करत असत आकाशवाणीवरून. आज आपण सगळेजण या बघतो की टीव्हीवरून त्या ठिकाणी खेळाच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण होतं, त्यामुळे आपल्याला लगेच कळतं, क्षणाक्षणाची माहिती अपडेट होत असते, मग तो कोणताही खेळ असेल. परंतु ज्यावेळेस आम्ही लहान होतो किंवा आमच्या आधीची पिढी होती, ते क्रिकेटचे सामने असो किंवा अन्य खेळ असो, त्याचं धावतं वर्णन आकाशवाणी म्हणजे रेडिओवरून ऐकायचे. आणि रेडिओवरून ऐकण्यासाठी तो समालोचक जितकी चांगली माहिती देईल तेवढी माहिती आपल्याला कळत असायची. बाळज पंडित त्यापैकीच एक. धावतं त्यांचं धावतं वर्णन म्हणजे समालोचन ऐकण्यासाठी लोक अगदी जीवाचा कान करत आतुर होत असत. कारण बाळज पंडित यांचं समालोचन रंजक का व्हायचं, का लोकांना आवडायचं, तर त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव होती. मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी त्या ऐकणी मध्ये मध्ये सांगायचे आणि पूर्वीचे कोणाचे किती विक्रम कोणाच्या नावावर आहे ते सांगायचे. आणि त्यांना खेळाचं आणि खेळाच्या इतिहासाचं उत्तम ज्ञान होतं आणि म्हणूनच क्रिकेटच्या सामन्याचं समालोचन करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हतं आकाशवाणीच्या बाबतीत. आणि त्यांचं समालोचन अतिशय रंजक त्या ठिकाणी होत असायचं. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास यावर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.